नमस्कार स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये कैरीचा मुरांबा कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो कैऱ्या घेतल्या आहेत ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि पुसून घेतल्या आहेत याची साल आपण आता काढून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण कैरीची साल मी काढून घेतली आहे आता आपण कैरीचे पीसेस करून घेणार आहोत अशा प्रकारे मोठे मोठे पीसेस आपल्याला याचे करायचे आहेत अशा प्रकारे मी पूर्ण कैऱ्यांचे पीसेस करून घेतले आहेत फोर्कच्या सहाय्याने आपण एक एक करून पूर्ण पीसेसला अशा प्रकारे होल करून घेणार आहोत जेणेकरून आपला जो पाक आहे तो यामध्ये मुरून जाणार पहा पूर्ण कैऱ्यांना मी अशा फोर्कच्या सहाय्याने होल करून घेतले आहेत यामध्ये मी आता अर्धा किलो साखर घालणार आहे यावर आपण आता झाकण ठेवून हे असेच एका दिवसासाठी ठेवणार आहोत जेणेकरून कैऱ्यांमध्ये साखर ही छान मुरून जाणार आणि साखरेला पाणी सुटणार दुसरे दिवशी आपण यावरील झाकण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता खूपच मस्त अशी साखर यामध्ये मुरली आहे भांड्यामध्ये आपण हे एका काळून घेणार आहोत स्टीलच्या भांड्यामध्ये आपण हे याला शिजवून घेणार आहोत थोडी साखर खाली विरघडायची राहिली होती ती देखील आपण यामध्येच ॲड करणार आहोत लो फ्लेमवर आपण हे शिजवणार आहोत अर्धा चमचा इलायची पावडर मी यामध्ये ॲड केली आहे त्याचबरोबर एक चिमूट केशर मी यामध्ये घातले आहे छान असे मिक्स करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील पहा कसा मस्त हा मुरांबा शिजत आला आहे अजूनही आपण पाक थोडा घट्ट होऊ देणार आहोत तुम्ही हा एक ते दीड वर्षासाठी काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता दहा मिनिटातच आपला मुरांबा हा शिजून झाला आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पाक हा तयार झाला आणि कैरी देखील यामध्ये शिजली आहे आपला मुरांबा तयार आहे गॅस बंद करून असाच आपण हा गॅसवर ठेवणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचे बटन प्रेस करा धन्यवाद